चित्रांसह मात्र अजूनही वेळ गेली नाही. येणारे चेंडू असेल सहा आणि सहा धावीची गरज. सहा चेंडू आणि सहा धावा. सहा चेंडू आणि सहा धावीची गरज. नियती स्पोर्ट्स या संघाला. शेवटचं षटक. गोलंदाज आलाय विवेक म्हात्रे. बारक्यानं जी गोलंदाजी केली, सात धावा दिल्या. ज्यानं आतापर्यंत पाहिलं तर त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये पाच बॉल डॉट्स. यस, गुड कॅच. सामन्यामध्ये कमबॅक करणार का? आणखीन एक वेगळं चित्र. बॅटिंग लाईनअप निराशा करताना केतन मेयरकडे तगडा अनुभव आहे. तो मैदान सोडणार नाहीये. मात्र यावेळेला बाद झाला भागे सुरते, साहिल मिसाल, मारुफ जोगिलकर, कुणाल नाईक, सिद्धेश, प्रफुल्ल मोकल, सूरज पाटील. आतापर्यंत गडी बाद झाले ते एकूण सात आणि धावा दहा फलकावर. एकूण धावसंख्या पाहूया, 46 करायचे. न्यू बॅट्समन राजा, नवीन फलंदाज सरकलाय. मात्र येणारे पाच चेंडू आणि सहा धावा. विवेक म्हात्रेचे एक दोन डॉट बॉल, खूप महत्वाचं कॅल्क्युलेशन असेल डॉट चेंडू फेकणं. मैदानावर अजूनही संघर्ष सूर्या. आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाचा. स्ट्रायकर इनला आल्या प्रतीक. साहिल गायकर, व्हेरी गुड कॅच. खूप छान पद्धतीनं बॉडीला बॅलन्स केलं. आदित्य प्रिया लॉजिस्टिकनं क्षेत्रक्षणाने इम्प्रेस केलं. सहा मध्ये सहा इक्वेशन होतं, 12 मध्ये 13. आणि आता नियती स्पोर्ट्स हा संघ ढेपाळलेली फलंदाजी. आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 8 गडी बाद. 8 गडी बाद एकूण धावा दहा फलकावर. गुणसंख्या उमेश भोईर सर आम्हाला माहिती देतील. 38 आठ गडी बाद विजय भोईर गेलेत. एका फटक्यानं सामना कमबॅक करू शकतो. 6 मध्ये 6 5 मध्ये 6. आता 4 चेंडू 6 धावा. 4 मध्ये 6 8 गडी बाद. बारक्या कांबळे इथं जाळर असताना काहीतरी वेगळा त्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळा करण्याचा चंग बांधलाय. आता 4 मध्ये 6 करायचे. एक दोन डॉट बॉल गोलंदाजी आवडले असेल तर विवेक म्हात्रेसाठी सुद्धा टाळ्या झाल्याच पाहिजे. बॅक टू विकेट. बारक्यानं हॅट्रिक, सूरज पाटीलनं षटकाराची हॅट्रिक. आणि हॅट्रिकच्या मार्गावर सामना बघा, सनसनाटी होतोय. विवेक म्हात्रे 8 गडी बाद 38. आता 4 बॉल मध्ये 6 समोर आलाय विजय भोईर. क्रमांक 9 वर, क्रमांक 10 वर. 9 वरचा फलंदाज प्रतीक बाद झाला. केतन मेहर 8व्या क्रमांकावर आल्या. मात्र 12-13 साठी नाकी न मानलंय. हॅट्रिकच्या मार्गावर विवेक म्हात्रे. वेगवान चेंडू नक्कीच. आणखीन एक उत्कंठा या सामन्यामध्ये. येणारे 3 चेंडू. सामना आवडला असेल तर गोलंदाजांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 12-13 साठी नाकी 9. 6 मध्ये 6. आता 3 चेंडू 6 धावा 8 गडी बाद. षटकार मारला तर किरण मडवी हवेली ग्रुप 500 रुपयाचं पारितोषिक. मात्र इथे स्ट्राईक रोटेट. केतन मेहर आला. आता षटकारानं सामना. मात्र या स्पर्धेचे काही नियम आहेत. स्ट्राईक तुम्हाला रोटेट करता येणार नाही, स्पर्धेचा नियम आहे. बघा अटी तटीची लढत. करू या मरूची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कलंबोळी आणि नियती स्पोर्ट्स पनवेल. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतं. 6 बॉल 6 चा सामना. 2 चेंडू 6 धावा.
मानगरच्या मैदानावर आम्हाला एक चंडू मध्ये 10 धावा चेस होताना पाहिलं, मात्र आता दोन चंडू मध्ये 6. विजय भोईर हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मिळणार या चेंडूवर फक्त सिंगल. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवायचे. गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येतो. सर्वांची नजर साहजिकच सर्वांच्या नजरा या सामन्याकडे. सर्वांना खुश करणारा सामना, हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना. बिग मॅच, टॉप मॅच, 6 मध्ये 6, सलग आतापर्यंत 5 चेंडू, मात्र लास्ट बॉल सामना जिंकलाय तो आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघानं. गोलंदाजच्या जोरावर सुद्धा सामना जिंकता येतो आणि हे चित्र सर्वांना पाहायला मिळालं. गोलंदाजी केली बारक्यानं, सूरजनं केलेलं कमबॅक, मात्र सामना गमवावा लागला तो नियती स्पोर्ट्स या संघाला. गुड मॅच आदित्य प्रिया लॉजिस्टिक. आता मॅन ऑफ द मॅच कोण असणार? तर एकदा जोरदार टाळ्या विवेक म्हात्रे, मेडन ओव्हर. विजयी षटक, 6 मध्ये 6 असताना 2 विकेट आणि 1 धाव नाहीये. विवेक म्हात्रे ओवे याच्यासाठी एकदा जोर